वाधवान कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांचे घरगुती संबंध आहेत, त्यामुळे अमिताभ गुप्ता यांचा बोलवता धनी कोण आहे हे स्पष्ट होतं, याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, तसंच अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. सर, नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे, काय नेमकं वादवा प्रकरणामध्ये तुम्ही तक्रार केलेली आहे? खरं म्हणजे अमिताभ गुप्ताला सगळं माहीत होतं, वाधवान परिवार अपकाउंडिंग आहेत, पण त्यानंतरही त्याला लपवण्यासाठी त्यांनी गपचूप त्याला VVIP ट्रीटमेंट देऊन महाबळेश्वरचा बंगलोमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून वाधवान परिवारचा एवढा अमिताभ गुप्ता क्रिमिनल आहेत, त्याच्या विरोधात क्रिमिनल कंप्लेंट FIR रजिस्टर्ड करावा आणि त्याचबरोबर त्याला आणि वाधवान परिवाराला अटक व्हावी ही मागणी मी केली आहे. केवळ यामध्ये अमिताभ गुप्ता हे एवढेच दोषी वाटतात की त्यांना कोणीतरी सांगितले गेलेलं आहे, कोण बोलविता धनी वेगळा आहे असं वाटतं? अमिताभ गुप्ता खूप सुशिक्षित अधिकारी आहेत, सिनियर IPS ऑफिसर आहेत. त्याला माहीत आहे की मुंबई पोलिसांनी याला अटक केली होती, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तो जामिनावर आहे. त्याला हेही माहीत आहे की CBI इन्फॉर्म केलेलं आहे, ED अपकाउंडिंग आहेत. त्यानंतर असं पत्र देणं म्हणजे बोलवता धनी दुसराच कोण आहेत आपल्याला माहीत आहे. पॉवरफुल पवार परिवार आणि वाधवान परिवार, दिवान बिल्डरचे घनिष्ठ पारिवारिक संबंध हे सगळ्यांना माहीत आहेत. 15 वर्ष काँग्रेस NJP राज्य होतं, त्यावेळी वाधवान परिवार कुठून कुठे गेला. म्हणून आम्हाला विश्वास आहे अमिताभ गुप्ताला अटक केलं आणि इन्व्हेस्टिगेशन झालं तर कुणाचा इन्स्ट्रक्शनवर हे काम झालं हे कळेल. तर केवळ अमिताभ गुप्ता नाही तर अमिताभ गुप्ता यांना मागचा बोलवता धनी जो आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. ब्रिजनेश मोहन, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.